वाशी ते मानखुर्द दरम्यान हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचं कळत आहे. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं हा कोळंबा झाल्याची प्राथमिक माहिती हाती येते. ऐन गर्दीच्या वेळी हार्बर मार्गावरील प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. ही दृश्य आपण बघतोय. ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे कोळंबा झाल्याचं सांगितलं जात आहे. वाशी ते मानखुर्द दरम्यान हार्बर रेल्वेवरती ही वाहतूक सेवा विस्कळीत झाल्याची माहिती आहे. ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणी लोकल सेवेवरती परिणाम झाल्याचं दिसतंय आणि त्यामुळे अर्थातच प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. वाशी ते मानखुर्द दरम्यान हा बिघाड झाल्याची माहिती समोर येते आणि त्यामुळे या दरम्यानची लोकल सेवा ही सध्या विस्कळीत झाल्याची माहिती आहे. आणि याच विषयीचे अपडेट्स आपण घेऊया. प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहेत. धनंजय, साधारणपणे किती वाजल्यापासून ही सेवा विस्कळीत आहे आणि सध्या किती मिनिटं उशिरानं सुरू आहे वगैरे याविषयीची काही माहिती हाती लागली का? गुरु, साधारणतः अर्ध्या तासाच्या जवळपास झालेली ही सेवा विस्कळीत होऊन आपण जर पाहिलं तर हार्बर मार्गावर वाशीकडे जाणारी जी लोकल सेवा आहे ती ठप्प झाली. वाशी जवळ ओव्हरहेड वायर मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक जी आहे ती खोळंबलेली पाहायला मिळते. गेल्या अर्ध्या तासापासून ही वाहतूक ठप्प आहे. प्रशासनाकडून तातडीनं ही तांत्रिक बिघाड सोडवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय. मात्र जर आपण पाहिलं तर सकाळी सहकर्मानी जे आहेत ते आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि कामावर निघालेले असताना या सगळ्यांना त्यांना सामना करावा लागतोय, या त्रासाचा त्यांना सामना करावा लागतोय. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाकडून हा तांत्रिक बिघाड सोडवला जाईल आणि पुन्हा वाहतूक जी आहे ती पूर्वपदावर येईल. गुरु, धन्यवाद धनंजय सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर वाशी ते मानखुर्द दरम्यान हार्बर रेल्वेची सेवा विस्कळीत झालेली आहे अशी माहिती पुढे येते. वाशी ते मानखुर्द दरम्यान परिणाम झालेला आणि त्यामुळे आपण बघतोय ही चित्र. प्रवाशांनी अखेर रेल्वे ट्रॅकवरनं चालत जाण्याचा मार्ग स्वीकारला.